नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेक्षा बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। महापालिकेच्या खुल्या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करण्याच्या योजना सुरू करा। आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुखांनी केल्या प्रशासनाला सूचना। महापालिका प्रशासनाच्या कर संकलन विभागाची धडक कारवाई पुन्हा एकदा सुरू। मिळकत कर थकबाकी पोटी आणखी 2 कारखाने केले सील, तर 12 थकबाकीदारांनी भरला 11.5 लाखांचा कर। खरा कलाकार प्रसिद्धीपेक्षा कलेतच अधिक रमतो, कुलगुरू मृणालिनी फडणवसांचे प्रतिपादन। होम मैदानावर चित्रकला प्रदर्शनाचे झाले उद्घाटन। देवदर्शनासाठी निघालेली 38 भाविकांची ट्रॅव्हल्स बस अचानक उलटली, अपघातात एकाचा मृत्यू तर 28 भाविक जखमी, उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल। आणि मोहोळच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तिघांच्या आवळल्या मुसक्या, 13 ट्रॅक्टर 9 ट्रेलरसह 1 ब्लोअर यंत्र असे 1.15 कोटी किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत। बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची। महापालिकेच्या खुल्या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करा ही योजना सुरू करा, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी विविध प्रश्नांवर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाला केल्या। महापालिकेच्या शहर हद्दवाढ भागात महापालिकेच्या अनेक जागा असून प्रशासनाने अशा सर्व जागांची माहिती घेऊन मोक्याच्या जागांवर नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करा ही योजना राबवावी, अशा सूचना माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला केल्या। शहरातील विशेषतः मतदारसंघातील हद्दवाढ भागातील विविध नागरी समस्या, अडचणी व मागण्यांच्या अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारी आमदार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि संबंधित अधिकाऱ्यांसह महापालिकेत येऊन बैठक घेतली। त्यावेळी आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सूचना केल्या। शहर व हद्दवाढ भागांबरोबरच जुळे सोलापूर परिसरात 50 पेक्षा जास्त खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत। यापैकी अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे। प्रशासनाने या जागांचा उपयोग महापालिकेच्या आणि नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी करावा, यासाठी आराखडा तयार करून नियोजन करावे असेही यावेळेस सांगण्यात आले। सोलापूर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने थकित मिळकत कराच्या वसुली आणि कारवाई धडक मोहीम तीव्र केली असून मंगळवारी दिवसभरात आणखी 2 कारखाने पथकाने सील केले। सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील थकबाकी घरगुती मिळकतदारांबरोबरच व्यावसायिक मिळकतदारांवर देखील सील कारवाई संदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नोटीस मिळाल्यानंतर मुदतीत संपूर्ण थकित कर न भरल्यास त्यांच्या मिळकती सील करण्यात येत आहेत। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। विशेष पथकाने मंगळवारी विविध भागात कारवाई मोहीम राबवली। नोटीस मिळाल्यानंतर देखील थकित 2,31,781 रुपयांचा मिळकत कर जमा न केलेल्या महाराजा फंक्शन हॉल आणि कारखाना, तसेच 93,000 रुपयांची थकबाकी असलेल्या वसंत उर्फ नागनाथ जवाहर मोहनदास कावळदेवी यांचा कारखाना सील करण्यात आला आहे। या कारवाईमुळे आता कारखाने सील होण्याची संख्या 3 झाली आहे। जप्ती व कर वसुली मोहिमेदरम्यान कारवाई टाळून थकित मिळकतदार ज्ञानेश्वर 4,000, सोमनाथ 4,000, नरसिंग रंगरेज, गोपाळ बंकापुरे, नारायण पवार, शंकरसा भूमकर, भारतीय नागरी सहकारी पतसंस्था, सचिन अंजिखाने, सहस्त्रार्जुन शाळा, फजल अब्दुल अजीज, रामस्वामी बुटला आणि धोंडीराज माने अशा 12 मिळकतदारांनी पथकाकडे 11,64,986 रुपयांचा कर जमा केला।
बुधवारी व्यावसायिक मिळकतदारांकडे वसुली मोहीम राबवण्यात येणार असून कर जमा न केल्यास त्या मिळकतदारांवर कारवाई करून त्यांच्या मिळकती सील आणि जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी कर भरावा असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी केले आहे. खरा कलाकार प्रसिद्धीपेक्षा कलेतच अधिक रमतो असे प्रतिपादन कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी होम मैदानावर आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. खरा कलाकार हा प्रसिद्धीला जातच नाही. कलेतून मिळणारा आनंद आणि समाधान वेगळे असते, त्यामुळे तो आपल्या कलेतच अधिक रमतो. अशी कला जोपासणे व्यक्तिमत्वाला मिळालेली मोठी साथ असते. ती सगळ्यांनाच जमते असे नाही, मात्र त्यासाठी प्रयत्न करायला हवा असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले. पर्सनॅलिटीला मिळालेली साथ आहे असं मी म्हणेन. आज इतके विद्यार्थी इथे आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः जे करता आहात याला तुम्हाला मोठी तुमच्या पर्सनॅलिटीला साथ आहे. याचं कारण असं की हे सगळ्यांना जमतं असं नाही, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं विजन हवं असतं किंवा जर कोणाला जमत नसेल आणि त्यांनी प्रयत्न केला त्याला जमवू शकतं असं नाहीये, पण तो प्रयत्न करणारे पण फार थोडे असतात, त्याकडे जात नाही. म्हणून हे एक जितक्या लोकांना मिळतं असं मानलं जातं की समजा 100 लोक असतील तर 10-15% लोकांना देऊ किंवा तितक्या लोकांना याच्यामध्ये पटकन हे सगळं निवडता येतं असं पण एक स्टॅटिस्टिक्स आहे किंवा एक रिसर्च आहे. आणि ते 10-15% लोक अतिशय आनंदी समजले जातात, कारण की त्यांना जी काही कलाकृती ते करतात किंवा निर्माण करतात त्याचा एक स्वतःला तर समाधान मिळतोच. आणि जसं आपण पाहिलं की त्याची विक्री होते, आपण प्रदर्शन लावतो, वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्याला अप्रिशिएट करतात, मग त्याचंही समाधान हा वेगळाच आणि अतिशय सक्षम प्रकाराचा असतो. आपल्याला कितीतरी स्ट्रेस असेल, कितीतरी प्रकाराच्या अनेक बाबी. बुधवारी होम मैदान येथे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलेला वाव मिळावा, त्यांचे कौशल्य व्यवसायात रूपांतरित व्हावे आणि चित्रकला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने ती श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 18-22 जानेवारी दरम्यान आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. या प्रसंगी यात्रा समितीचे प्रमुख सिद्धेश्वर बमणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉक्टर फडणवीस म्हणाल्या, कलेच्या माध्यमातून जे समाधान मिळते ते पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, त्यामुळे कलेच्या माध्यमातून कामाचा ताण दूर करता येतो. कलेतील आवड असणे ही वेगळीच गोष्ट असून त्याचे परिणामही चांगले होतात. तसेच विदेशात भारतीय देवी देवतांच्या चित्रांना चांगली मागणी असून जर्मनी फ्रान्स यासारख्या देशात प्रदर्शन भरवण्याची संधी उपलब्ध असल्याचेही त्या म्हणाल्या. तर धर्मराज काडादी यांनी सोलापुरात यल्लादासी अलमेलकर सराफ यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे कलावंत होऊन गेले, परंतु प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहिले याची कुठेतरी खंत होती. त्यामुळे अशा प्रकारचे कलावंत घडवण्यासाठी कलेची आवड असणाऱ्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या नावाने चित्रकला महाविद्यालय सुरू करण्यात आले. आज हे महाविद्यालय 22 वर्षांपासून सुरू असून अतिशय चांगले विद्यार्थी या संस्थेतून घडत आहेत. त्यांची चित्र व शिल्पकला लोकांसमोर यावी म्हणूनच हे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे सांगितले. सोलापुरात मॅडम, एक सोलापूरची हिस्ट्री आहे की अतिशय चांगले कलाकार या ठिकाणी पूर्वी होऊन गेलेले आणि आजही त्या ठिकाणी तशा पद्धतीचे आहेत. यल्लादासी घ्या, अलमेलकर घ्या, अशा पद्धतीचे एक कलावंत की ज्यांनी अतिशय सोलापूरचं नाव देशपातळीवर नाही तर पुढं नेलेलं आहे. आजच्या घटकेला जरी आपण पाहिलं तर सफारांसारखे कलावंत, मला माहीत नाही आपण त्यांची कला बघितली आहे का नाही, परंतु थोडंही प्रसिद्धीमध्ये येत नाही. मी परवा त्यांच्या घरी जाऊन बघून आलो. म्हणजे जागतिक कीर्तीचा माणूस आहे, परंतु कुठेही प्रसिद्धीमध्ये येत नाही, काही नाही, आणि अतिशय सुंदर असे त्यांचे देशात वेगवेगळ्या अशा
मंदिराच्या कामामध्ये आणि याच्यामध्ये त्यांचे काम होतात असं एक बॅकग्राऊंड ह्या सोलापूर शहराला आहे. परंतु खंत या गोष्टीची होती की अशा पद्धतीच्या कलाकारांच्या घडवण्याचं काम एखादी शैक्षणिक संस्था असावी अशा पद्धतीची एक भूमिका त्या ठिकाणी होती. परंतु या निमित्तानं पाहिलं तर फक्त एक आमच्या पोषण प्रशाला होती पण त्या ठिकाणी फक्त फाउंडेशन आणि एपीडी हे दोन होते आणि म्हणून आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला ड्रॉईंग अँड पेंटिंगचा जो हा डिप्लोमा कोर्स आहे तो कला संचालनामार्फत चालू केला आणि त्याचबरोबर अप्लाइड आर्ट्स हा जो कमर्शियल कोर्स होतो तोही डिप्लोमामध्ये घ्यायचा. परंतु तेव्हापासून बघतो तर ते कमर्शियल आर्टला आम्हाला काही लवकर परवानगी मिळाली नाही आणि पुढं साधारण संचालनाचं धोरण अशा पद्धतीने ठरलं की हे चित्र प्रदर्शन भरवायचं असं केल्यानंतर काल फोन केल्याबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन मॅडम आल्यात सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु आदरणीय फडणवीस मॅडम त्याचप्रमाणे आमच्या सिद्धेश. दरम्यान यावेळी नैना मैले या विद्यार्थिनीने रेखाटलेले कुलगुरूंचे स्केच त्यांना भेट देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्या पुरस्कारांमध्ये त्यांना सोलापूर मधील स्मार्ट न्यूज चॅनलचे उमनिया वंडर उमनिया हा देखील पुरस्कार मिळालेले. नवीन 100 जे कलात्मक कौशल्य विकासातील अंतर्गत येणारे विषय त्याच्यावर काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे अनेक संशोधन कार्य देखील आहेत. खऱ्या अर्थानं संपूर्ण सोलापुराला एक उत्कृष्ट कुलगुरू म्हणून परिचित असणाऱ्या आपल्या माननीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांचा परिचय करून देण्याची संधी मला मिळाली याकरिता धन्यवाद. श्रेया मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आणि कला क्षेत्राबद्दलची समज वाढेल असेच मला वाटते. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. मनपूर्वक दीपक पाटीलचं मनपूर्वक धन्यवाद. जीवन जगण्याचं भान कला देते असं आपण अधोरेखित केलं. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कार्यक्रमात पुढे जातोय आपण. सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदान बास्केटबॉल ग्राउंडच्या शेजारी म्हणजे या ठिकाणी आपण भरवणं आहे. आज त्याचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. तर चित्रातून समाजाला योग्य संदेश देण्याचे काम सुद्धा तो करत असतो. अभिव्यक्त होण्यासाठी रेखाटलेल्या चित्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी लोकांनी केलेले आहे आणि त्यांचा चांगला प्रतिसाद लोक देतात. हे कलाप्रेमी आहेतच भारतामध्ये आहे तर त्याचा जो प्रयत्न आहे. नैना मेले या विद्यार्थिनीच्या वतीने या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सचिव नीलकंठप्पा कोनापुरे, कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे, विश्वस्त विश्वनाथ लब्बा, शिवकुमार पाटील, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काळादी, विराक्षीचे विलास क्षीरसागर, सचिन क्षीरसागर, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोटे तसेच चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक सचिन गायकवाड, प्राध्यापिका मीनाक्षी रामपुरे, सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन श्रेया माशाळ यांनी केले. सोलापुरात चित्र व शिल्पकलेतील पदवी व पदव्युत्तर कोर्सेससाठी कुठेही सोय नाही त्यामुळे हे शिक्षण देण्यासाठी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयास यासाठी परवानगी मिळवून दिल्यास या कलेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी त्याची मदत होईल अशी मागणीही संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी कुलगुरूंकडे केली. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आणि विविध माध्यमांचा वापर करून काढलेली चित्रे अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार काढून कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी या चित्रकला महाविद्यालयातील डिग्री कोर्सेस सुरू करण्यासाठी शासनाकडे द्यावयाचे पॉईंट्स देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळेस महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि चित्रकलाप्रेमी उपस्थित होते. पिवळी शिधापत्रिका उत्पन्न मर्यादेत वाढ करा आणि दिव्यांगांना म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर द्या अशी मागणी कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी केली आहे. सोलापूरमध्ये दिव्यांगजनांची संख्या
10,000 जास्त आहे। यामध्ये अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर, मुकबधिर, मतिमंद व बहुव्यंग व्यक्तींचा समावेश आहे। सदर व्यक्ती हाताला मिळेल ते काम करतात। त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना आर्थिक उत्पन्नाची संधी मिळणे दुरापास्त आहे। त्यांना स्वतःचा हक्काचा निवाराही उपलब्ध नाही। अशा असमर्थ व बेघर दिव्यांग व्यक्तींसाठी म्हाडाच्या माध्यमातून कमी दरात घरकुल योजना राबवावी, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावेल। तरी महोदयांनी दिव्यांगजनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून म्हाडाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवण्याची मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली। यावेळी पालकमंत्री यांच्याकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे। पुरुषांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या वेदांत मेस्त्रीने मानांकित खेळाडूवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना MSLTA पुरस्कृत पुरुषांच्या एकेरी व दुहेरी राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित महाराष्ट्राच्या वेदांत मिस्त्रीने 7व्या मानांकित अजय कुंडूचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। MSLTA टेनिस सेंटर जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित वेदांत मेस्त्रीने 7व्या मानांकित अजय कुंडूचा 4-6, 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। अव्वल मानांकित सार्थक सुदेनने प्रणव गाडगिलचा 6-0, 6-1 असा तर दुसरा मानांकित यश यादवने प्रसाद इंगळेचा 6-2, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली। स्पर्धेच्या सविस्तर निकालामध्ये मुख्य ड्रॉ दुसरी फेरी सार्थक सुडेन 1 दिल्ली विरुद्ध प्रणव गाडगिळ महाराष्ट्र 6-0, 6-1, यश यादव 2 मध्य प्रदेश विरुद्ध प्रसाद इंगळे महाराष्ट्र 6-2, 4-6, 6-4, अथर्व शर्मा 3 महाराष्ट्र विरुद्ध गौतम काळेत महाराष्ट्र 6-2, 6-0, हितेश यलमानचिली 4 तेलंगणा विरुद्ध JS अरुणराज केरळ 6-4, 6-4, जितेंद्र बगदाई 5 महाराष्ट्र विरुद्ध आर कार्तिक कुवारन तामिळनाडू 6-1, 6-2, तथागत चरणीमठ 6 कर्नाटक विरुद्ध अर्जुन अभ्यंकर महाराष्ट्र 2-6, 6-3, 6-4, वेदांत मेस्त्री महाराष्ट्र विरुद्ध अजय कुंडू 7-4, 6-6, 6-2, 6-3, देवरापल्ली अखिल कुमार रेड्डी तेलंगणा विरुद्ध अनुप बांगरगी महाराष्ट्र 6-2, 6-3 स्पर्धेचा असा निकाल लागला। प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनासाठी एका विद्यार्थ्याची तर मुंबईतील संचलनासाठी तिघांची निवड झाल्याने सरावासाठी विद्यार्थी दिल्ली आणि मुंबईला रवाना झाले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील 3 विद्यार्थ्यांची 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणाऱ्या संचालनासाठी आणि एका विद्यार्थ्याची दिल्लीत होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली आहे। दरम्यान राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत ही निवड करण्यात आली आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, प्रभारी कुलगुरू डॉ राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ गुणवंत सर्वदे यांनी अभिनंदन केले आहे। मुंबईसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगमेश्वर कॉलेजमधील नागवेणी स्वामी आणि प्रतिभा बगले यांचा तर वालचंद कॉलेजचा सोहेल पटेल या विद्यार्थ्याचा समावेश आहे। शाश्वत विकास संकल्पातून गावे स्वावलंबी होणार असून ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार असल्याचे ईशादीन शेळकंदे यांनी सांगितले।
शाश्वत विकासाचा संकल्प जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी 17 ध्येय आणि 9 थीम यावर काम सुरू आहे. या शाश्वत विकासानुसार गावे स्वावलंबी होऊन समृद्ध करा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी केले. जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांच्यासाठी व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सविस्तर सूचना दिल्या. गावानं गावासाठी शाश्वत विकासाची ध्येय साध्य केली तर भविष्यातील मानवजातीच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. यात देशाने 17 ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार केल्या आहेत. याद्वारे गावातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या टप्प्यावर विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आता तर ही ध्येय साध्य करण्यासाठी 15वा वित्त आयोगाचा निधी वापरता येणार आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाचे राज्य संचालक आनंद भंडारी, बाळासाहेब जगताप, यशराचे उपमहासंचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक थीमसाठी व प्रत्येक जिल्ह्यात एका थीमसाठी 5 प्रवीण प्रशिक्षक अशा प्रकारे जिल्हानिहाय 45 प्रवीण प्रशिक्षक तयार केले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 45 प्रवीण प्रशिक्षक टीम तयार करण्यात आली आहे. लिंग समभाव पोषक गाव लिंग समभाव स्थापन करण्यासाठी महिलांना समान संधी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षमीकरण करणे आणि मुलींना सुरक्षित वातावरण देणे, गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव समाज घटकांची भरभराट आणि वाढ होण्यासाठी आवश्यक उपजीविका विकासाची पुरेशी साधने असतील. आरोग्यदायी गाव या गावात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचे आरोग्य, खुशालीची खात्री, बालस्नेही गाव, मुलांना निर्धोक आणि सुरक्षित वातावरण, तसेच चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा देणे. जलसमृद्ध गाव गावातील सर्व घरांसाठी वैयक्तिक नळजोडद्वारे गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा, उत्तम पाणी व्यवस्थापन, शेती आणि पाण्याच्या गरजा पूर्ण होतील इतकी पाण्याची उपलब्धता. स्वच्छ आणि हरित गाव बालकांच्या भविष्यासाठी बालस्नेही निसर्ग संपन्न हरित गाव निर्माण करणे, पारंपरिक ऊर्जेचा वापर, स्वच्छता, पर्यावरणाशी अनुकूल व्यवहार आणि पर्यावरण रक्षण करणे, पायाभूत सुविधायुक्त गाव गावातील सर्वांना परवडणारी घरे, निर्धोक आणि पुरेशा प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव गावातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते याची भावना ग्रामस्थात निर्माण करणे, नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे, सुशासन युक्त गाव गावातील सर्व लोकांना विविध विकास योजनांचा लाभ व जबाबदार सेवा वितरणाची हमी देणे या विविध बाबींचा यामध्ये समावेश असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. सम्मेत शिखरजीला तीर्थक्षेत्र घोषित करा अशी मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाने केली आहे. सोलापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात झारखंड राज्यातील सम्मेत शिखरजी या जैन समाजाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र धर्मस्थळाचा व्यावसायिक दृष्टीने पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. केंद्र शासनाने वर्ष 2019 मध्ये काढलेल्या अधिसूचनेतील काही तरतुदी मागे घेतल्याने झारखंड सरकारचा या स्थळाला पर्यटन स्थळ बनवण्याचा डाव संपुष्टात आला. शिखरजी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे या जैन समाजाची मागणी त्वरित मान्य करा अशी मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनामार्फत करण्यात आली. मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, जैन समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. समय शिखरजी तीर्थक्षेत्र घोषित झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. समय शिखर तीर्थक्षेत्र घोषित झालेच पाहिजे, न्यायालाच पाहिजे, न्यायालाच पाहिजे. जैन समाजाला न्याय. बंधुबांधव, सर्व
सर्वांना जय जिनेंद्र, जे आज 2 महिन्यापूर्वीपासून आपल्या जवळजवळ या ठिकाणी या आंदोलनामध्ये अनेक जैन समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करायलाच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत। सुवर्ण मंदिर आहे, शीख पंथामध्ये पवित्र आहे, तसं या देशातले सगळ्यात शांतता प्रिय असणारे जे या आंदोलनात हिंदू धर्माभिमान्यांसह जैन संघटनाही सहभागी झाल्या होत्या। भारत सरकार सेक्युलर आहे, सेक्युलर सरकार धर्मात हस्तक्षेप कसे करू शकतो? हस्तक्षेप करू शकतो तर सर्व धर्मात हस्तक्षेप करून दाखवावेत असे आवाहन जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी केले। होत आहे त्या आंदोलनाचा विषय आहे सम्मेत शिखर, हे जे आहे ते पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून सरकारने जाहीर करावं। सरकारने जे जाहीर केलेले ते तोंडाला पानं पुसलेले आहेत। त्या ठिकाणी पर्यटन मंडळ म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे, अभयारण्य म्हणून जाहीर केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य भंग पावलं जातं। आणि भारत सरकार सेक्युलर आहे, सेक्युलर सरकार धर्मामध्ये हस्तक्षेप करतच कसं याच्याबद्दलच मोठं आश्चर्य आहे। कुठल्याही तीर्थक्षेत्राला हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही आहे, आणि त्यांना जर अधिकार आहेच तर सर्वच प्रार्थनास्थळांवर त्यांनी तो अधिकार दाखवावा। या ठिकाणी घटनेमध्ये न्याय आणि स्वतंत्रता सांगितले, तर आमचं जे काही धर्माचं स्थान आहे सम्यक शिखरजी याबद्दल आम्हाला स्वातंत्र्य नाही, आमचं स्वातंत्र्य हिसकावून घेऊन घेतलं जात आहे, याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। सरकारला पुनश्च विनंती करत आहोत की सम्यक शिखरजी हे तीर्थक्षेत्र पवित्र क्षेत्र म्हणून जाहीर करावं असं हिंदू जनजागृती समिती आणि जैन समाजाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करीत आहे। शिखरजी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अन्यथा याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा केतन शहा यांनी दिला। झारखंड येथील आमचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे संबेत शिखरजी, जे भल्या मोठ्या डोंगरावर आहे, त्या डोंगराची परिक्रमा करायला 27 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो। अशा झारखंड तीर्थक्षेत्रामधील आमच्या पवित्र तीर्थस्थानाला झारखंड सरकारने आज तिथे घोषणा करून पर्यटन क्षेत्र असं जाहीर केलेलं आहे। 2018 साली तो GR निघाला होता, त्याच्यानंतर आत्तापर्यंत कुठला त्रास नव्हता, पण आता सध्या तिकडले आदिवासी समाज त्या डोंगरावर आमचं पवित्र स्थानी अपवित्र असे कामं करत आहेत। त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून आमचे जैन बांधव आंदोलन करत आहेत, पण त्या अद्यापपर्यंत कुठलाच निर्णय झारखंड सरकारने व केंद्र सरकारने घेतला नाही। एकीकडं हिंदुत्व राष्ट्र म्हणून आपण प्रयत्न करत असताना आदरणीय मोदी साहेबांनी व अमित शाह साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे व ताबडतोब निर्णय घेऊन आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे ज्याची लोकसंख्या फक्त देशाच्या लोकसंख्येच्या मानाने 0.85% आहे, पण सरकारच्या तिजोरीमध्ये 27% टॅक्स रुपये पैसे आमचा समाज भरत आहे, ह्याचा जर विचार केला नाही तर याचे दुष्परिणाम भोगावे लागतील। आणि निश्चितच आमचं जे पवित्र स्थान आहे ते आज पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे ते ताबडतोब रद्द करावं अशी सर्व सोलापूरकरांची व आज हिंदू जनजागृती समितीने आज आमच्या या आंदोलनामध्ये आम्हाला सामील करून घेतलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभार मानत आहोत। तिकीट शेकर MB शेख यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे 32 ग्रॅम सोन्याची चेन सापडली। 18 जानेवारी 2023 सकाळी जळगाव भुसावळ दरम्यान गाडी क्रमांक 1139 कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे MB शेख ड्युटीवर तिकीट चेकिंग करत होते। कोच B1 मध्ये बर्थ नंबर 47-55 जवळ सोन्याची चेन पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्या चेनचे वजन 32 ग्रॅम इतके आहे। चेनवरील हॉलमार्क वरून समजले त्या चेनची किंमत साधारणत 2 लाखाच्या आसपास आहे। त्यांनी आजूबाजूच्या बर्थवर विचारपूस केली पण कुणीही आपली नाही असे सांगितले, तेव्हा त्यांनी ती चेन RPF ठाणा भुसावळ यांना एक मेमो देऊन त्यांच्या स्वाधीन केली। MB शेख हे 1995 रेल्वेत रुजू झाले। ते सध्या दौंड सेक्शनमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून काम बघत आहेत। त्यांच्या या कामाची प्रशंसा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक LK रणियवले यांनी केली।
देवदर्शनासाठी निघालेली 38 भाविकांची ट्रॅव्हल्स बस अचानक उलटून झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 28 भाविक जखमी झाल्याची घटना मंगळवेढ्यातील हुलजंती गावानजीक घडली आहे. मंगळवेढ हा हुलजंती गावानजीक प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात मंगळवारी पहाटे 6:30 सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांक अँब्युलन्सने अपघातातील जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय पंढरपूर विठ्ठल मंदिर दर्शन मंडप व सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या अँब्युलन्समध्ये घालून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान विजापूरहून भाविक या बसमध्ये बसून पंढरपूरकडे निघाले होते. मरवडे हुलजंती रोड जवळ आल्यावर या ठिकाणी ब्रिजचे काम चालू आहे. त्या ठिकाणी आल्यावर ही बस पलटी झाली. यामध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत तर काही गंभीर जखमी असले तरी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेने 13 ट्रॅक्टर 9 ट्रेलर यांच्यासह एक ब्लोअर यंत्र असा एकूण 1,15,00,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा संशयितांना अटक केली आहे. मोहोळ तालुक्यासह माढा पंढरपूर बार्शी या ठिकाणाहून चोरीस गेलेले 13 ट्रॅक्टर व 9 ट्रेलर यांच्यासह एक ब्लोअर यंत्र असा एकूण 1,15,15,000 मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेने हस्तगत करून तिघा संशयितांना अटक केली आहे. सोलापुरात अनेक शेतकऱ्यांची ट्रॅक्टरे व ट्रॉली चोरीला जात होते. ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला ट्रॅक्टर गँग म्हणून ओळखले जाऊ लागले. बघता बघता ट्रॅक्टर हातोहात लंपास करण्याची कला या टोळीत होती. मोहोळ पोलिसांनी ट्रॅक्टर गँगमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याजवळील ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले आहे. पप्पू कुबेर ओव्हाळ उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार बंडू कुमार पवार सर्व राहणार खरसोळी तालुका पंढरपूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 पासून माढा पंढरपूर बार्शी व मोहोळ या तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र संशयितांचा शोध लागत नव्हता. ही टोळी फक्त ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी करत असल्याचे सोलापूरमध्ये ट्रॅक्टर गँगची ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यात देखील भीतीचे वातावरण पसरले होते. ट्रॅक्टर गँगने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मोहोळ पोलिसांनी 2 पथके तयार करून ट्रॅक्टर गँगचा पर्दाफाश केला व 3 संशयितांना अटक केली. ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची 2 पथके तयार केली. 3 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहरातील विविध शाळेच्या RCP विद्यार्थी विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने हुतात्मा चौक 4 पुतळा येथून रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पोलीस उपायुक्त विकास घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत 8 शाळांमधील आरएसपीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी या रॅलीची अधिक माहिती दिली. साप्ताहिक रस्ते सुरक्षा सप्ताह चालू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत वाहतुकीसंदर्भात. आपल्या जिल्ह्यातही आदरणीय सी पी सर राजेंद्र माने सर आणि आदरणीय डी सी पी एच क्यू सर बोराडे सर अजित बोराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज रोजी आम्ही रॅली काढणार आहोत. त्याच्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भातले सगळे नियमचे फलक आम्ही त्यांच्या हातात दिलेले आहेत. आर एस पीचे सगळे विद्यार्थी आहेत, विविध 8 शाळांमधून आपण बोलवले आहेत. त्यांच्या संपूर्ण विभागात म्हणजे आपण इथून 4 पटळापासून सुरू करून त्याच्यानंतर या मार्गाने सरस्वती चौक नवी वेज पूर्ण कॅथलिक चौक इथून आतमध्ये मार्केट येऊया आणि परत येताना लकी चौकात इथे आपण येऊन त्याचा समारोप करणार आहोत. तर सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की आपण वाहतुकीचे नियम पाळावे, त्याच्यामुळे वाहतुकीमध्ये होणारे अपघात हे टाळले जातील. आणि हा सुरक्षा सप्ताह शासनाने ज्याप्रमाणे आधी केलेला आहे त्याप्रमाणे सफल होईल. आणि सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की मुलंही आव्हान करत आहेत, शाळेतली मुलं आर एस पीची सगळी मुलं आहेत हे आव्हान करत आहेत. यांचंही आज जनतेने यांच्याकडे लक्ष द्यावे आणि वाहतुकीचे जास्तीत जास्त नियम पाळावे, त्यामुळे रस्ते अपघात कमी होतील, टाळता येतील. किती मुलं सहभागी झाले किती शाळेत? 200 ते 250 लोक, 250 मुलं 8 शाळांमध्ये सामील झालेले आहेत. यावेळी एसआरपीच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन घोषणा दिल्या. आम आदमी पार्टी परभणी जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचं प्रतिपादन खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं. 15 जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष आणि माननीय खासदार हरिभाई राठोड यांनी आम आदमी पार्टी परभणीचे युवा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांच्या जिंतूर येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत पार्टीची आगामी भूमिका स्पष्ट केली. परभणी जिल्ह्यातील आगामी निवडणुका आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार असून येणाऱ्या काळात या पक्षाला देशाप्रमाणेच महाराष्ट्राची सुद्धा जनता स्वीकारणार आहे असे सुतोवाच केले. मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पक्षाने आपली भूमिका विकासाच्या मुद्द्यावर ठाम ठेवून देशाच्या विकासात अग्रेसर भूमिका घेतल्यामुळे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात आणि दिल्ली महापालिकेत पार्टीचे सरकार असून गोवा आणि गुजरात या राज्यात आम आदमी पार्टीचे आमदार आहेत. देशात पार्टीला वाढत असलेल्या प्रतिसादामुळे पार्टीचे संस्थापक नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोफत पण दर्जेदार शिक्षण, आरोग्य, झीरो वीज बिल, उत्तमोत्तम पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली. सदर पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील बुधवंत, ॲडव्होकेट सुरेशराव चौधरी, सुधीर राठोड, मंचक बचाटे, संजय आडे, खुशाल घुगे, प्रल्हाद टाकरस यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा मित्रपक्षाचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथील विविध शाळेतील शिक्षकांच्या जिल्ह्याच्या नेत्या लोकप्रिय आमदार मेघना बोर्डीकर यांनी भेट घेऊन शिक्षक बंधू भगिनींसोबत हितगुज केली. भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा मित्रपक्षाचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथील विविध शाळेतील शिक्षकांच्या जिल्ह्याच्या नेत्या लोकप्रिय आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी भेटी घेऊन शिक्षक बंधू भगिनींसोबत हितगुज केले. त्याचबरोबर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या परीक्षेचे ओझे कमी करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धेत सर्व शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, शहराध्यक्ष दत्ता कटारे,
सुमेध सूर्यवंशी, बंटी जाधव, लक्ष्मण इलग आदी उपस्थित होते। अजिंठा पोलीस स्टेशन तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सुरक्षितता ही फक्त घोषणा नसून जीवनाचा एक मार्ग आहे। रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो। यावर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना यानिमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या अनुषंगाने अजिंठा पोलीस स्टेशनतर्फे हा सप्ताह आयोजित केला गेला। यावेळी अजिंठ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांनी शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पण पोलिसांना जसे तुम्हाला समजा तुम्हाला नोकरी लागले, तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही लागले किंवा आर्मीत लागले, पोलीस किंवा पोलीसमध्ये गेले, तुमचं तिथे कॅरेक्टर चेक केलं जातं की एक पुन्हा आहे की नाही। तुम्ही अजिंठा पोलीस स्टेशनच्या आधीच राहतात, आम्हाला ती विचारणा केली जाते, आम्हाला पत्र दिलं जातं की तुमच्या फोनच्यातून असं पुन्हा आहे का, बरोबर आहे, विभाग यांच्याकडे आहे, हे पूर्ण चेक करतात रेकॉर्ड पोलीस स्टेशनचं। तुम्ही काही गुन्हा केला असेल तर मग आम्ही त्यांना लिहून देतो की यांच्यावर गुन्हा दाखल आहे, यांना तुम्ही नोकरी लागण्यासाठी हे क्वालिफाईड नाही आहे, ठीक आहे ना, मग तुम्हाला ते डिस्क्वालिफाय केलं जातं, तुम्हाला कुठली नोकरी लागत नाही, बरोबर आहे। म्हणून कुठलंही काम करताना कुठले भांडण वगैरे काही असेल तर आपण जर काही कृती करत असतो तर आपण पूर्ण विचार करून करायला पाहिजे, ठीक आहे। तर आपण भविष्यामध्ये एवढं तुम्ही शिक्षण घेतात हे सगळं पाण्यात जातं, तुम्हाला येऊन शिकून जर काही नोकरी लागणार नसेल तर मी शिकून उपयोग काय, ठीक आहे। नंतर पासपोर्ट, ज्यांना विदेशात जायचं असतं त्यांना पासपोर्टची आवश्यकता असते, ठीक आहे, पासपोर्टसाठी पण व्हेरिफिकेशन असतं, ते पण आमच्याकडे केलं जातं। पासपोर्ट काढण्यापूर्वी पण ते पासपोर्ट विभाग आम्हाला विचारणा करते की तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, जर तुमच्याविरुद्ध गुन्हे दाखल असतील तर तुम्हाला पासपोर्ट पण दिला जात नाही, बरोबर आहे। कॅरेक्टर चारित्र्य पडताळणीने पासपोर्टच्या वेळी पण एक तुमची पडताळणी होते, जर तुमच्यावर काही गुन्हे दाखल असतील तर तुम्हाला त्याच्यापासून वंचित राहावं लागतं, म्हणून कुठलाही गुन्हा आपण करायला पाहिजे। त्यांनी सप्ताहातील प्रमुख उपक्रम कोणकोणते आहेत याबद्दल माहिती दिली। त्यामध्ये दुचाकीवर 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करू नये, प्रवासात हेल्मेट अवश्य वापरावे, चारचाकी वाहनात सुरक्षिततेसाठी सीटबेल्टचा वापर करावा, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमधील कामकाज कसे चालते, कुठल्या शस्त्रांचा वापर कशाप्रकारे केला जातो, स्टेशन डायरी, महिला व पुरुष लॉकअप, बिनतारी संदेश, वॉकी टॉकी अशा अनेक प्रकारची माहिती त्यांनी या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली। यावेळी फौजदार गणेश काळे, गोपनीय शाखेचे विकास लोखंडे, पोलीस कर्मचारी अली शेख, पोलीस नाईक रवींद्र बागुलकर, महिला पोलीस कर्मचारी संध्या वानखेडे, महात्मा फुले महाविद्यालयाचे शिक्षक ए के बुलबुले, बी एस जंगले, खैरुनिस्सा उर्दू शाळेचे शिक्षक शेख अफसर, शेख जावेद, शेख आसिफ, सय्यद वसीम, सालेक पठाण, तसेच पोलीस कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मौजे निलेगाव येथे गोठ्यास आग लागल्याने 4 शेळ्या जळून भस्मसात झाल्या। तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शेतकरी रफीक रशीद पटेल यांच्या शेतामधील पत्र्याच्या शेडला आग लागल्याने शेडमधील 4 शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। ही घटना मंगळवार 17 जानेवारी रोजी निलेगाव शिवारात मध्यरात्री घडली। निलेगाव येथील शेतकरी रफीक पटेल यांचे शेतात पत्र्याच्या शेडचा गोठा असून त्या शेडमध्ये त्यांनी 4 शेळ्या बांधलेल्या होत्या, पण मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या शेडला आग लावल्याने हे पत्र्याचे शेड पूर्णतः जळून भस्मसात झाले, त्यामुळे शेडमधील 4 शेळ्या जागीच जळून मृत्यूमुखी पडल्या। या शेडमध्ये शेती उपयोगी सामानही होते, ते जळून बेचिराख झाले, त्यामुळे शेतकरी रफीक पटेल यांचे जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेची खबर इटकळ आउटपोस्ट येथे दिलेली आहे। सरपंच, उपसरपंच, इटकळ आउटपोस्टचे पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला। या गरीब शेतकऱ्यास शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। षट्टीला एकादशी निमित्त गोरोबा काकांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली। यावेळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।
धाराशिव तालुक्यातील तेर वैराग्य महामेरू संत परीक्षक श्री संत गोरोबा काकांची पावन भूमी आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी षट्टीला एकादशी आहे. मकर संक्रांतीनंतर येणारी ही पहिली एकादशी, म्हणून याच एकादशीला तिळगुळाची एकादशी असेही म्हटले जाते. त्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रामकृष्ण हरी लाडे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद. शिवाजी काटे यांच्याकडून अखंड हरी नाम सप्ताह करता 50 रुपयाची देणगी आली. रामकृष्ण हरी राजे अखंड हरी नाम सप्ताह काकांच्या दर्शनासाठी तेर परिसरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे मंदिर परिसरात तेरणा नदी काठापर्यंत पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच विविध गावच्या पायी दिंड्याही गोरोबा ज्ञानोबा तुकोबा नामाचा व टाळ मृदुंगाचा गजर करत भगवा पताका घेऊन काकांच्या दर्शनासाठी तेरणातीरी दाखल झाल्या होत्या. तेरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने विविध ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी केल्याने भाविक भक्तांना येण्याजाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. एकादशीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात तेरमध्ये दाखल होत असल्याने सर्व पक्षाच्या गाव पुढाऱ्यांनी वाहतूक पोलीस व मंदिर प्रशासकांनी एकादशीला वाहनतळ उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. महापालिकेच्या खुल्या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करण्याच्या योजना सुरू करा. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुखांनी केल्या प्रशासनाला सूचना. महापालिका प्रशासनाच्या कर संकलन विभागाची धडक कारवाई पुन्हा एकदा सुरू. मिळकत कर थकबाकीपोटी आणखी 2 कारखाने केले सील, तर 12 थकबाकीदारांनी भरला 11.5 लाखांचा कर. खरा कलाकार प्रसिद्धीपेक्षा कलेतच अधिक रमतो, कुलगुरू मृणालिनी फडणवीसांचे प्रतिपादन. होम मैदानावर चित्रकला प्रदर्शनाचे झाले उद्घाटन. देवदर्शनासाठी निघालेली 38 भाविकांची ट्रॅव्हल्स बस अचानक उलटली. अपघातात एकाचा मृत्यू तर 28 भाविक जखमी. उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल. आणि मोहोळच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 3 जणांच्या आवळल्या मुसक्या. 13 ट्रॅक्टर 9 ट्रेलरसह 1 ब्लोअर यंत्र असे 1.15 कोटी किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. ताज्या अपडेट्ससाठी वृत्तवेधचं युट्यूब चॅनल अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.